हातकणंगले लोकसभेच्या जागेच्या संदर्भामध्ये महायुतीकडं रयत क्रांती संघटनेला जागा मागितलेली होती. त्या ठिकाणी आता शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने हे महायुतीकडून त्यांचं नाव आता जाहीर झालेलं आहे. निश्चितच तो चळवळीचा मतदारसंघ आहे. त्या मतदारसंघामध्ये गेली अनेक वर्ष चळवळीच्या माध्यमातून आम्ही काम करत होतो, म्हणून तो मतदारसंघ मागितलेला होता. परंतु मी एक बोलेन की मी निष्ठेमध्ये कुठेही कधीही तडजोड करत नसतो. दिलेला शब्द पाळणं हे एक माझं मी कर्तव्य समजतो. आणि देवेंद्र फडणवीस यांनी त्या ठिकाणी मला सांगितलं की आपल्याला जो आम्ही उमेदवार देत आहे त्यांच्याबरोबर काम करावं लागेल. निश्चितपणानं आज माझ्यावरची जी काही माझी भूमिका आहे ती एकलव्याची भूमिका आहे. आणि त्यामुळं एकलव्याची भूमिका किती वर्ष मला निभावी लागणार आहे मला माहीत नाही. परंतु जरी एकलव्याची भूमिका मला साकारायचा वेळ किंवा प्रसंग आला असला तरी मी त्याच्यामध्ये सुद्धा समाधानी आहे. मी एवढंच म्हणेन की मी देवेंद्र फडणवीस या व्यक्तिमत्वाचा एकलव्य आहे. निश्चितपणानं माहितीच्या उमेदवारासाठी मी तिथं प्रयत्न करेन.